श्री सेवागिरी महाराजांच्या 75व्या पुण्यस्मरणानिमित्त आजपासून म्हणजे 17 डिसेंबर ते 27 डिसेंबर दरम्यान यात्रा भरणार आहे. आज सकाळी 9 वाजता मठाधिपती सुंदरगिरी महाराज सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष जाधव यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. यावेळी मंदिराच्या प्रांगणामध्ये हनुमानगिरी हायस्कूल, सेवागिरी विद्यालय तसेच विविध शाळांचे विद्यार्थी जमलेले होते. सेवागिरी देवस्थान ट्रस्टतर्फे पाण्याचा काटकचरेने वापर, स्वच्छतेचे महत्त्व, वृक्षारोपण, बेटी बचाओ बेटी पढाओ या सामाजिक प्रश्नाची जागृती करणारे फलक तयार करण्यात आले होते. विविध शाळा व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी हे फलक हातात घेऊन त्याबाबतच्या घोषणा देत समाज जागृतीचा स्तुत्य उपक्रम राबवला. या मिरवणुकीमध्ये पुसेगाव व परिसरातील विविध गावांतील भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये विविध शाळांच्या झांज व लेझिम पथकांनी आकर्षक खेळ सादर केले. दुपारी 2च्या सुमारास ही मिरवणूक यात्रास्थळावरील ट्रस्ट कार्यालयाजवळ आल्यावर त्या ठिकाणी झेंड्यांची पारंपरिक पद्धतीने मठाधिपती सुंदरगिरी महाराज यांच्या हस्ते प्रतिष्ठापना करण्यात आली. या दरम्यान यावर्षी यात्रेनिमित्त यात्रास्थळावर विविध व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटली आहेत. अनेक मनोरंजनाची साधने देखील या ठिकाणी उपलब्ध झाली आहेत. श्री सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधीच्या दर्शनासाठी या यात्रेला महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात व आंध्र प्रदेशातून लाखोंच्या संख्येने भाविकांची उपस्थिती असते. त्यामुळे एसटी महामंडळातर्फे देखील यात्रा कालावधीमध्ये ज्यादा गाड्यांची सोय करण्यात आली आहे.